ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने घातलेले निर्बंध सर्व राज्यांना बंधनकारक असून रुग्णसंख्येचा विचार करून लॉकडाऊन करायचा की नाही हे अधिकार राज्य सरकारला आहेत. नियमाचे व केंद्राच्या निर्देशाचे पालन केल्यास अशी वेळ येणार नाही. मात्र महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढल्यास मंदिरे पुन्हा बंद होऊ शकतात असे मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी तुळजापूर येथे मंदिर संस्थान सत्कार प्रसंगी व्यक्त केलंय. आता तरी केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत या प्रत्येक राज्याला त्या त्या प्रमाणात कुठे काय पेशंटची परिस्थिती असेल किंवा इन्फेक्शनचं प्रमाण किती आहे हे त्या त्या राज्यांनी ठरवायचं आहे. एखाद्या राज्यात पेशंट खूप वाढायला लागले तर ते राज्य सरकार लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतं. हे अधिकार राज्य सरकारला दिले आहे. मी आपल्या माध्यमातून हेच म्हणेल की आपण जर नियम चांगले व्यवस्थित पाळले काळजी घेतली तर संसर्ग पसरणार नाही. म्हणून नियमात राहून काही ठराविक ठिकाणी किंवा गर्दी न होता जर नियमावली असेल तर दर्शन जे चालू आहे मला वाटतं हे जोपर्यंत आपली पेशंटची संख्या कमी आहे रुग्णसंख्या कमी आहे तोपर्यंत संस्थान निर्णय घेतील.